मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण 17 दिवसांनी मागे, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत उपोषण सोडलं, आरक्षणासाठी सरकारला दिली 40 दिवसांची मुदत। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नका, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी, तर सरसकट कुणबी दाखला ही 96 कोळी मराठ्यांची मागणी नसल्याचा राणेंचा दावा। आमदार अपात्रतेची सुनावणी 1 आठवड्यांनी लांबणीवर, याचिकांची कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून 1 आठवड्याचा वेळ। मुंबई विमानतळावर खासगी जेट विमान कोसळलं, खराब हवामानामुळे दुर्घटना, विमान अपघाताचा सीसीटीव्ही समोर। मुंबईत प्रवेश करताना भरावा लागणारा टोल 1 ऑक्टोबरपासून वाढणार, चारचाकी वाहनांना 40 ऐवजी 45 रुपये टोल द्यावा लागणार। सरकारी कामांसाठी जन्मदाखला हा एकमेव कागद पुरेसा, केंद्रीय मंत्रालयाची माहिती, जन्म आणि मृत्यू नोंदणीचा सुधारित कायदा 1 ऑक्टोबरपासून लागू। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती, मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात मुसळधारेचीही शक्यता। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये आणखी एक जवान जखमी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय जवानांचे प्रयत्न, अतिरेक्यांचा शोध सुरू। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।